नमस्कार, राम राम, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो। आज आपण आलो आहे दोडी आणि खंबाळ्याच्या शिवारामध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्रामधलं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे, माळोबा मंदिर, दोडी बुद्रुक या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी माळोबाचं मंदिर असतं त्या ठिकाणी बिरोबाचं मंदिर असतंच असतं। आणि माळोबा मंदिर असेल किंवा बिरोबा मंदिर असेल, याचं नेमकं महाराष्ट्रामध्ये महत्त्व काय आहे, हे आज आपण काळू मामांकडून जाणून घेणार आहे। आता माझ्यासोबत भरपूर मंडळी या ठिकाणी जमली आहे, सिरियलची पण शूटिंग चालू आहे। आणि सिरियलची शूट करणारे हे आपले गणेश जाधव आणि हे आपले सीताराम जाधव, हे दोघं डायरेक्टर आहे VFX फिल्म प्रोडक्शन, ओके। असं त्यांचं यूट्यूबला पण चॅनल आहे आणि ते स्वतः आता जी मराठीची या ठिकाणी सिरियल डायरेक्ट करताय। आणि त्यांचं पूर्ण प्रोडक्शन बघायचं काम आपलं संजय भाऊ कांबळे करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला पूर्ण माळोबा मंदिर असेल, महाराष्ट्रामधलं जेवढं दैवत असेल, जेजुरीचं दैवत असेल किंवा माळोबाच्या मंदिरापाशी बिरोबाचंच मंदिर का असतं, या सगळ्या गोष्टीची माहिती आपले काळूमामा शिंदे या ठिकाणचे प्रॉपर आहे, ते आपल्याला देणार आहेत। आणि विकी तर माझ्यासोबत आहेच आहे, दररोजच असतो। आणि हे वडजिऱ्याचे बाबा मला या ठिकाणी भेटले, नागरे त्यांचं नाव आहे। तर आजच्या व्लॉगला आपण इथं चालू करणार आहे आणि छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांच्याकडून पूर्ण माहिती आपणही आपल्या प्रेक्षकांपुढे मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे। चला तर चालू करूया आपल्या व्लॉगला। माझा त्यांना पहिला प्रश्न असा आहे की माळोबाचं महत्त्व काय इथं? माळोबाचं महत्त्व म्हणजे असं आहे, सूर्यनारायणच्या तेजाचे माळोबा भगवंत आहे, त्यांच्या आईचं नाव कुशाई होतं आणि सूर्यनारायणची भक्ती त्यांच्या आईने केली आणि दरोमध्ये थाळ्यामध्ये असं पाणी घेऊन ते नारायणची भक्ती करून ते पाणी पित होते। असं करून करून सूर्यनारायण त्यांना पावले आणि त्या थाळ्यातून ते त्यांना गर्भ राहिला, तिथून पुढं माळोबादेवाची उत्पत्ती झाली। आणि माळोबादेवाची उत्पत्ती झाल्यानंतर मग माळोबा असे शाळेमेडीची चाकरी करायला लागले। चाकरी करता करता सहज घोड्यागिरीचे युरभद्र महादेवाचे पुपरे ते, आणि त्यांच्या लक्षात आलं बा आपलं कोणतरी भक्त आहे त्याच्या दिशेला, तिकडे तो भक्ती करतो आहे आपली, म्हणून ते बिरोबा माळोबादेवाला भेटण्यासाठी आले। आणि आल्यानंतर मग त्यांनी ते थोडा चमत्कार दाखवला, ते त्यांच्या सेवेला गेले, तिकडे त्यांनी 12-24 वर्ष तप केलं आणि तिकून येत्या तर त्यांनी 4-5 ठिकाणी मुक्काम केले। मुक्काम करून त्यांना जे शब्द दिला आणि शिर्डी साईबाबा संस्थान तिथं बिरोबा तिथंच थांबले। त्यांना ते सांगितलं होतं तो इतिहास भरपूर मोठा आहे, पण यांचा महिमा सांगायचं म्हणजे असं का जे बिरोबाने सांगितलं बघ तुझ्या जिबी आगळी तू बनशीन तसं घडल अशा पद्धतीनं देवाला वरदान दिलं। आणि मग तिथून पुढं माळोबा महाराज इथं आले, इथं या टेकडं पाऊल टेकावं तिथं त्यांचं आसन टाकलं, तिथून त्यांना तिथं ठेस लागली, तिथून लोटंगण घेत घेत इथपर्यंत आली, इथं त्यांची जिवंत समाधी होती।
समजल्यानंतर मग कालांतराने थोडी लोकसंख्या वाढत चालली, पण लोकांची भावना की देव का बुवा इथं आला, कसा आला, ते सगळं झाल्यानंतर मग लोकांना देव थोडा पावायला लागला की बुवा कोणाला संतती बाबतीत म्हणा, कोणते रोजे म्हणा, काही म्हणा, मग असे लोकांनी नवस करून करून खूप प्रसिद्ध झाला देव. म्हणून आजही पण नऊखंडामध्ये भरपूर महाराष्ट्रामध्ये असू देत, भारतात कर्नाटक इथूनचे लोक येत आहे, जवळपूरी असू, कोणते पण असू, जे लोक येऊन त्या देवाला नवस बोलत आहे आणि त्यांची चाक पूर्ण होते. स्वतः माझाचाच चमत्कार आहे. स्वतः मला 2-3 मुली होत्या, तर म्हणजे 2 मुली होत्या आणि मी सांगितलं देवाला की मला मुलगा पाहिजे बुवा. तर मग देवाने मी कोणच्या भक्ताकडे गेलो, काहीच नाही गेलो, काही नाही देवाला मी काही कबूल पण नाही केलं, फक्त देवाला सांगितलं देवा मी तुझ्या खेटी घालीन पण मला एक मुलगा दे. तर मी माझ्या मंडळीला 5 खेटी गाळा लावल्या आणि एक मुलगा झाला. अशा पद्धतीनं चमत्कार स्वतः मला पण घडला आणि असं जनतेला पण घडतो आहे. त्याच्यामुळं जनता एवढी लांबून लांबून येते आणि त्यांना तो देव पावतो, अशी देवाची आपली थोडक्यात माहिती आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील कर्नाटक म्हणा, मुंबई म्हणा, या ठिकाणचे आता करंजगाव असतील, त्याच्यानंतर तुम्ही चांदुरीचे वडजिराचे मामा आपल्याला भेटले, म्हणजे महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणचे लोक या ठिकाणी येतात, कारण की हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, माळोबाच्या मंदिरापाशी बिरोबाचं मंदिर का असतं? कारण का माळोबा आहे ना, माळोबाचा गुरु आहे विरुबाबर आहे आणि मग आता गुरुची तर शिष्य असणारच, त्याच्यामुळं जिडं जिडं माळोबा आहे तिडं तिडं विरुबाचं स्थान आहे, जिडं विरुबा आहे तिडं माळोबाचा पावतका आहे. म्हणजे ज्याप्रमाणे महादेवाच्या मंदिरामध्ये आधी नंदी असतो आणि नंदी भक्त आहे शंकराचा, त्याचप्रमाणे बरोबर ना, त्याचप्रमाणे माळोबाच्या मंदिरापाशी बिरोबा असतं, कारण की बिरोबा हे माळोबाचे गुरु आहेत बरोबर ना. अकबरांचा अवतार म्हणजे महादेवांचा मुलगा. ओके. आणि आजही पण श्रावण महिन्यामध्ये नऊखंडामध्ये अख्ख्या जगामध्ये कुठंच बोकडबळी होत नाही. ओके. फक्त माळोबालाच होते. त्याचं कारण असं की बाबा माळोबाने एक दिवस महादेवाला आपलं वीरबाबाला विचारून घेतलं, बाबा ज्या जनतेच्या सुखासाठी मी दैत्यांचा नाश केला, त्या दैत्यांना समजावं, महिन्याभर ते उपाशी राहू शकत नाही. त्या दैत्यांनी माळोबाचं वरदान मागितलं की देवा आम्हाला एक दिवस व्हायला पण दे. म्हणून एक दिवस श्रावण महिन्यातला एक दिवस माळोबाने वीरबाबराकडे मागितला, वीरबाबरांनी महादेवाक विनंती केली. आज हा संपूर्ण महिना हा महादेवाचा आहे, पण तरी या महादेवाच्या महिन्यामध्ये श्रावण पौर्णिमेला इडं माळोबाला बोकडबळी होते, फक्त एकच दिवस तेवढं होतं. म्हणून याच्यामुळं आणखीन लोकांचे पण हे झालं उत्सुकता बा का श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बोकडबळी कुठंच होत नाही, पण या देवाला होते, म्हणजे या देवामध्ये काहीतरी विशेषता आहे, विशेष आहे. आता तुम्ही बोकडबळीचा विषय काढला, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर मग बोकडबळी ही एक अंधश्रद्धा आहे की मग लोकांचं श्रद्धेचं स्थान मानता येईल? तसं नाही, लोकांची श्रद्धा आहे, लोकांची भावना आहे. लोकांची भावना, समजा देव बसते, देव त्यांना पावला, त्या हिशोबाने देव नवस केला, तो नवस ते देव करतात, ते काय अंधश्रद्धा म्हणून नाही, पण लोकांची इच्छा झाली बाबा देव मला पावलाय ना, मग मी देवाची जपरा करून टाकणार. आणि ही जपरा करतो हे म्हणजे काय देव नाही खात, देवानी जनतेच्या सुखासाठी ज्या दैत्यांचा नाश केला त्या दैत्यांना फक्त त्याचं करावं लागतं. म्हणून ते देव समाधानी करण्यासाठी मागून घेतलं ना, दैत्यांचं समाधानी करून, त्याच्यामुळे ते काय म्हणजे अंधश्रद्धा वगैरे काही नाही. फक्त अंधश्रद्धा कोणत्या आहे, हे धागे तोडे देणं, कोणाची फसवणूक करणं, पैसे घेणं, उकळणं, पैसे लिंबू देणं, चौके देणं, हे अंधश्रद्धा आहे 100%. पण बोकडबळी करणे हे देवाला आपण ते श्रद्धाने केलंय, श्रद्धा पुटी केलंय, आपला देव पावला म्हणून आपण ते केलंय, म्हणून काय बोला ते काय कोणी सांगितलं मग आपण केलं असं काही नाही. एक आपली भावना आहे आणि ते माळोबाचं वरदान आहे पहिल्यापासून. माळो माझा भीरू नांदा त्या दोघ भाऊ, भाऊ नांदा त्या दोघ भाऊ, आल्याडा बोकानी पाल्याडा कोण कोण गा पाल्याडा तुझा कोण. माळू माझा भीरू आवडीचे देव दोन, दोन गा आवडीचे देव दोन. हे गाणं पाठ करायला तुम्हाला किती दिवस लागले? 6 महिने. आणि पिक्चरचे गाणे पाठ करायला आम्हाला वेळ लागत नाही, पण हे गाणे पाठ करायचे म्हणलं ना नाकी नऊ येईल आमच्या. काय रे तुमचं आता वय किती आहे? 57. आणि तुम्ही आतापर्यंत किती खेटी घातले इथं, म्हणजे काय दर महिन्याला येत असतात का? म्हणजे आठवण आली का इथं का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुकट माळोबाला किंवा बिरोबाला जागृत देवस्थान असं महाराष्ट्रामध्ये किंवा मग भारतभर म्हणत नाही, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. 57 वर्षाची आजी आहे, माझी पण आजी आहे 80 वर्षाची आहे. हो का, माळोबाच्या नाव सनी तुमची मुलगी पोलीस आहे का? हो का.
त्या ठिकाणी तिची मेहनत पण असेल आणि काही गोष्टी कर्माने पण योग कर्म ज्या ठिकाणी कर्म असेल त्या ठिकाणी नशीब पण काम करतं असं म्हणायला हरकत नाही. देवाचे आशीर्वाद, देवाच्या त्याचाच आशीर्वाद आहे ना, त्याच्या आशीर्वादाशिवाय काही नाही. संगमनेरला जात असताना माझा रविवारी सकाळी 7:30 दरम्यान माझा ॲक्सिडेंट झाला. माझ्या ॲक्सिडेंटमध्ये जर पाहिली, भयानक परिस्थिती जर पाहिली, गाडीची परिस्थिती जर पाहिली तर असं कुणी म्हणणार नाही. कुणी म्हणजे पाहिल्यावर म्हणणार नाही का या गाडीमधले माणसं बा वाचले असं काही म्हणजे कुणीच म्हणू शकत नाही. पण ह्या माळोबा देवस्थानाची एवढी कृपा, एवढी म्हणजे ये का त्याच्या त्या देवामुळं माझं मरणच टाळलं असं ऐकलं होतं तुम्हाला. ओढून काढलं मला त्या गाडीतून, मी काचेतून बाहेर निघालो. गाडी डायरेक्ट पलटी झाली होती. पण की गाडी पलटी होऊन सुद्धा माझा जीव वाचला. टमाट्याची गाडी होती ना माझी, टमाट्याची जाळी होती, जाळे होते बस एवढंच. सुखरूप आहे, सुखरूप आहे माळोबा, माळोबाच्या कृपेने बाकी काय नाही. धाव माळोबा या शब्दावरती माळोबा धावले आणि त्यांचा जीव वाचला. म्हणजे बऱ्याच लोकांचा असाच गैरसमज आहे की माळोबा हे खंडेरावाचं एक काय म्हणतात दैवत आहे. मग तुमच्या याच्यावरती काय म्हणणं? खंडेराव दैवत नाही, एक माळोबा एक अवतार आहे सूर्यनारायणच्या, त्याचाच अवतार आहे तो. ओके, त्याच्यामुळे माळोबाचं काही नाही. फक्त माळोबाचा गुरु फक्त वीरबाबर आहे आणि वीरबाबराचे वडील महादेव होते, एवढं संबंध आहे. बाकीचं माळोबाचं काहीच नाही. फक्त माळोबा सूर्याच्या त्याजाचा प्रकट झाला आहे. कुशाई नाव, त्याच्या आईचं नाव कुशाई होतं. कुशाईच्या पोटी त्यानं जन्म घेतला, तुडून पुढं त्यानं ते कार्य चालू केलं. एक तो सूर्याच्या त्याजाचा असल्यामुळे एवढं मोठी माय महाल त्याच्यावाली. साधारण माणूस असतात एवढं काय प्रसिद्ध झाला नसता. पण एक तो सूर्याच्या त्याजाचा तो भगवंत जन्माला आले, तुडून पुढं त्या भगवंतांची ते लिंक लागली. मग तिवर भैरवाची सेवा बारंबार 24 वर्ष त्यांनी सेवा केली. तुडून पुढं मग त्यांची थोडी थोडी महिमा वाढत चालली आणि वीरबाबरांनी त्यांना पण आशीर्वाद दिला ना, बाबा तुम्ही जे भाषण ते घडल. एक प्रकारे आपण सूर्यपुत्र म्हणू शकतो का? हो, म्हणजे ज्याप्रमाणे आपण कर्णाला सूर्यपुत्र म्हणतो त्याप्रमाणे आपण माळोबाला पण सूर्यपुत्र म्हणू शकतो. हो म्हणतो. हे दत्तू शिंदेकर, मी एक भगत आहे, माळोबाचा भगत आहे, बिरोबाचा भगत आहे मी. एक माझा एक चमत्कार घडलेला आहे आणि माझी याच्यावर भावनांनी आंतर साधा समजवतो. मी एक सुशिक्षित माणूस आहे, मी 12वी शिकेल माणूस, BCom झालेला माणूस आहे मी. तर माझ्या बाबतीत अशी गोष्ट घडलेली का, मला अंगावर अशी फोड यायची, फोड अंगावर फोड, जसं आपल्या पाटाचं पाणी वाहतं ना वावरामध्ये, तसं पाटाचं पाणी माझ्या अंगावर वाहत होतं. ओके, असं होतं. म्हणजे माझी देवावर काही भावना नव्हती, कोणत्याच देवावर नव्हती. ही अंधश्रद्धा, देव काय पावत नाही, देवाने काय पोरं होत नाही, ही माझी भावना होती. मग ती भावना म्हणजे मी काही त्या मार्गी लागलो नाही. पण माझे मिळून एक कांदळकर वडंगणीचे, तिने या मार्गाला मला लावलं. त्या मार्गाला होतं, मला मार्गाला लागता लागता मग काय झालं, मला मुलीबरोबर व्हायचं. मुलीला काही जात नव्हतं होत, पण मुलगा झाला का मरून जायचं. असे मला 3 मुली झाले, 3 मुलं झाले. नंतर जुळे मुलं जाऊन झाले, तर जुळे मुलं झाले गेलो. मी नाशिकला तर श्रीरोगतांनी काही गेलो, तिथं चेक केलं सगळं, दोघांचे रिपोर्ट चेक केलं, नॉर्मल रिपोर्ट आले. मग तिथं मग माझ्या अंगामध्ये जी हा उतरली, हा उतरून तिने सांगितलं की माझ्या मार्गाला जर लागला तुला मी पुत्र देतो. आणि मी त्याच्या मार्गाला लागलो. त्याच्या मार्गाला लागलं, तिने सांगितलं की तुझ्या 2 महिन्यामध्ये सवासनीला दिवस जातील. आणि 1.5 महिन्यामध्ये माझ्या मंडळीला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर माझा आज बोरगा 21 वर्षाचा बोरगा आहे. जी 21 वर्षाचा बोरगा आहे तो आज क्लिअर एकदम. माझ्या 3 मुली क्लिअर झाल्या, 3 मुलं वारून गेले, एक जुळे मुले वारले, त्याच्यानंतर माझा हा 4th मुलगा आहे. आज क्लिअर येतो ना, आज ह्याच भक्तीमध्ये येतो. आज मला माझ्या घरामध्ये मी 8-8, 15-15 दिवसाचे शिऱ्याभाकरी खात होतो. आज माझ्या घरात काहीच कमी नाही असं या देवाने मला दिलेले. म्हणून माझ्या त्या देवावर भावना बसलेली आहे, म्हणून मी तिथं कारणं करतो. ही श्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा आहे आमचीवाली. आणि आम्ही हे जायतेला जेव खाऊ घालतो असं. ह्या जन्माला कोणी वीरभद्रांनी महादेवाने असं वरदान दिलं, वीरभद्राला वीरभद्रांनी असं वरदान दिलं का तू धनगरकुळीमध्ये जन्माला जाय. कोणाला या माळोबाला धनगर तू ज्या आयोनी संभू जन्माला मिळतो, तो आयोनी संभू जन्माला आला. म्हणजे सूर्याच्या त्याच्यापासून जन्माला आला कुशाईच्या पोटी. मग तिने सांगितलं का तू धनगरकुळामध्ये जन्माला जाय, तू मेंढरवळ आणि त्याचं वरदान तू स्वीकार आणि त्यांना मोठं कर. म्हणून या माळोबाने आमचं वरदान धनगरचं घेतलं, त्याच्यामुळे केलं, त्याच्यामुळे हे जाब लावले जातं. तू जाब आजही उजळ देतो, झाला उजळ दिलं तर तो आजही खरा ठेवतो. या कलियुगामध्ये ही कलियुग आहे, या कलियुगामध्ये आजही सद्ध तशीच आहे. आणि तुम्हाला जर उजळ जाब दिला ती घटना घडणार, म्हणजे घडणार चांगलीच घडणार. आणि जर वाईट घडणार असती तू डाव्या बाजूचं जाऊ लावलं तिथं, हे गोटी लावले जातात. अंधश्रद्धा आहे पण कोणती, काही गोष्टी केल्या जात्या, धागे तोडे वगैरे दिले जात्या आणि भक्तीच्या नावाखाली पैसे घेतले जात्या. काही तर सोनं आहे बा, इड इड पोर कापा मग तुम्हाला सोनं मिळेल, ही अंधश्रद्धा आहे. त्याला आमचा विरोध आहे, मी स्वतः बघत असून त्याला विरोध आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे की इथं सोनं नाहीचे. कुठं सोनं असेल मला सांगा, मी बघत मी काढायला येतो.
तिथे सरपंच राखण राहत नाही, काहीच राखण राहत नाही. मी एक तुम्हाला अगोदर सांगितलं, मी बीकॉम होईल माणूस, माझी श्रद्धा. तुम्ही एज्युकेटेड आहे. माझा पुढचा प्रश्न दोन डायरेक्टरांना, जे खेडेगाळातून तळेगाळातून एक जी मराठीसाठी मालिका तयार करतायत माळोबा देवाच्या नावानं, चांगबलम VFX फिल्म प्रो स्टुडिओ याच्या मार्फत आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ह्या मालिकेतून तुम्ही नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? माळोबा महाराजांचं जीवनचरित्र दाखवतो आम्ही. ओके, अजून काय वेगळं काय दाखवण्याचा प्रयत्न? वेगळं म्हणजे वेगळं त्याच्यामध्ये काही चमत्कारिक प्रसंग तुम्ही रचनामध्ये दाखवले का? नाही, हा फक्त ते देवाचे चमत्कारिक जे प्रसंग आहे ते आम्ही दाखवणार आहे. जे देवाची लाईफ दाखवणार आहे, म्हणजे आपण आपण देवाचं जीवन देवावरची अजून लोकांची श्रद्धा अटूट व्हावी यासाठी माळोबा देवाचं चांगबल या नावाने जी मराठीवरती मालिका येते. आणि आतापर्यंत किती शूट झालाय? आमचे एक 20-22 एपिसोडचं काम झालंय आणि पुढचं प्रोग्रेस आहे कार्यक्रम. आणि आमच्या प्रेक्षकांना ते कुठं बघायला भेटेल? जी मराठीवरती. जी मराठीवरती आता चालू आहे का? नाही, आता चालू होईल एवढ्यामध्ये. फिक्स डेट वगैरे नाही आहे, पण एवढ्या 8-10 दिवसामध्ये G5 वरती त्याचा प्रोमो पडेल. G5 वरती? युट्यूब वरती त्याचं काही आहे का? नाही, युट्यूब वरती काहीच नाही. युट्यूब वरती प्रोमो टीजर वगैरे नाही, काहीच नाही. ओके, जी मराठी आणि जीचे जे OTT प्लॅटफॉर्म वगैरे आहे जीचे तेवढे वरतीच पाहायला भेटेल. करूया भक्ती सत्याचा मार्ग धरू ग, देहाला करावा माळोबा बसावळे गुरु ग, गर्वाभिमान नसावा देहाला गुरु असावा, देहाला गुरु असावा, गर्वाभिमान नसावा देहाला गुरु असावा, देहाला गुरु असावा, डुलता डुलता नौका लागल तरू ग, देहाला करावा माळोबा बसावळे गुरु ग, करूया भक्ती सत्याचा मार्ग धरू ग, देहाला करावा माळोबा बसावळे गुरु ग. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रिअल रोशन पाटील व्हिलॉग या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, पळत राहा, पडलं तरी चालेल, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.